बघा पदावलीमध्ये कंचे भागुबेवच्या नियमानुसार म्हणजे बॉडमासच्या नियमानुसार आपल्या समोर एक गणित आहे बघा इथे गुणाकार आहे एक गुणाकार दोन इथे पण गुणाकारात आहे सोबत गुणिले दहा इथे गुणाकारात गुणिले शून्य गुणिले म्हणजे हा गुणिले आठ हे गुणिले शंभर इथपर्यंत सगळीकडे गुणाकार 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 इथपर्यंत आहे या बेर्जेच्या चिन्हानं हा गुणाकाराची प्रक्रिया संपवली बेरजेच्या चिन्हाने गुणाकाराची प्रक्रिया संपवून पुढे त्याला काय सांगितलं की याच्यात इकडचं जे काही उत्तर असेल या पूर्ण गुणाकाराचं त्या पूर्ण गुणाकाराच्या उत्तरामध्ये आपल्याला दोन मिळवायचे मग आपण जर पाहिलं तर या सगळीकडे गुणाकार असताना मध्ये एका ठिकाणी याला गुणिले शून्य आहे आणि असं जर असेल तर या पूर्ण गुणाकाराचं उत्तर होतं झिरो कारण मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे की गुणाकारामध्ये काय आहे नियम गुणाकारामध्ये गुणाकार करीत असताना गुणाकारामध्ये गुणाकार करीत असताना जर कुठेही शून्य म्हणजे झिरो असेल कुठेही म्हणजे गुणाकारामध्ये जसं की याला गुणिले शून्य हे उत्तर याला गुणिले शून्य म्हणजे इकडचं झालं शून्य आणि हे शून्य गुणिले हे, हे इकडचं उत्तर याला पण गुणिले शून्य म्हणजे याने यान शुन्या। या या शुन्या। या या याला पण शून्य केलं या शून्याने या दहाला ला शून्य केलं मग या शून्याने या चारला ला शून्य केलं आलेल्या उत्तराने याला शून्य केलं येणाऱ्या आलेल्या शून्याने याला शून्य केलं या सगळ्या शून्याने या आठला ला शून्य केलं या शून्याने या शंभरला शून्य केलं आणि मग शेवटी हे सगळं शून्य झालं म्हणून काय सांगितलं की कुठेही शून्य असेल फक्त सगळीकडे अट काय की असे त्याच्यामध्ये सगळीकडे गुणाकार पाहिजे मध्येच काही वेगळं असेल तर मात्र त्याचे दोन भाग होतील जर बेरीज अस्तीमध्ये इकडेच इथे कुठे बेरीज राहिली असती तर इकडचा भाग वेगळा झाला असता जिथे जेवढ्या उडे, जेवढ्यांमध्ये गुणाकार आहे तेवढ्याचा शून्य झाला असता बाकीच्याची बेरीज करावी लागली असती इथे बघा एवढ्या भागाचं उत्तर आपलं शून्य आलेलं आहे आणि पुढे काय सांगितलं की गुणाकारामध्ये गुणाकार करीत असताना जर कुठेही शून्य असेल तर त्या संपूर्ण गुणाकाराचे उत्तर शून्यच येते किंवा तो संपूर्ण गुणाकार शून्य येतो आदिती कांबळे हँड कशाला का रेज केलेला आहे तो डाऊन कर जर शून्य गुणाकारामध्ये असेल तर शून्य येतो गुणाकारामध्ये शून्य म्हणजे असा शून्य नाही किंवा इथे पन्नास वर पाच वर शून्य आहे तीन वर शून्य आहे म्हणून त्याचं उत्तर शून्य येतं असं नाही ती पूर्ण संख्या झिरो पाहिजे त्यामध्ये ती पूर्ण संख्या झिरो पाहिजे मग या पहिल्या भागाचं आल भागा जा उत्तर आलं शून्य आणि दुसऱ्या भागात आहे अधिक दोन आणि याची बेरीज जर झाली तर शून्य अधिक दोन म्हणजे किती दोन म्हणून या पूर्ण गणिताचं उत्तर किती आलं फायनली दोन अशा प्रकारचं हे गणित होतं चला पुढचं गणित तुम्हाला देतो मी आता हे दुसरं गणित तुमच्यासाठी आहे बोल आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल एखादी गोष्ट कठीण जात असेल तर प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न सोडण्याचा काय परिणाम होतो मी तुम्हाला सांगतो ऐका जरा मी गोष्ट सांगतो तुम्हाला छोटीशी प्रयत्नावर एक मूर्तिकार होता मूर्तिकार म्हणजे दगडापासून मूर्ती तयार करणारा त्याला एकदा एक छानशी एक मूर्ती करायची होती त्याच्या मनात जी होती ती त्याला एक छान मूर्ती तयार करायची होती आणि मूर्ती तयार करण्यासाठी तो असा एक चांगला दगड शोधत होता म्हणजे त्याला असं वाटत होते की यार मला मस्त दगड मिळेल आणि त्या दगडापासून मी छानपैकी मूर्ती तयार करेल भेटला त्याला एक डोंगरावर गेला खूप अंतरावर असा डोंगरावर गेला डोंगरावर गेल्याच्या नंतर त्याने मूर्ती बघितली मूर्ती म्हणजे मूर्ती डोळ्यात होती दगड बघितला त्याला छान आवडला म्हणजे हा माझ्या मनातली मूर्ती तयार करण्यासाठी अतिशय योग्य दगड आहे म्हणे गेला त्या दगडाजवळ त्याला निहाळून बघितलं इकडून तिकडून सगळीकडं एकदम त्याच्या मनात जसा दगड होता तसा त्याला दगड सापडला खांद्यावर घन गन होताच घनाला सुक्ती बसवलेली होती आणि त्या सुक्तीच्या घनाने तो त्याला फोडण्याचा प्रयत्न करू लागला आता दगड चांगला असणार आहे त्याच्यामुळे त्या दगडाला घाव सहन करावीच लागणार आहे परंतु दगड इतका मजबूत होता की या मूर्तिकाराने एकदा घन मारला दोनदा घन मारला तिसऱ्या वेळेस देखील घन मारला परंतु तो दगड काही फुटला नाही मग चार पाच सहा याच्या मनात पण जिद्द होती की नाही मला याला फोडायचंच आहे आणि त्याने बघता बघता नव्वद घन एक्क्याण्णव वेळेस ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव वेळेस घन मारले दगडाचा छोटासा कोणा देखील फुटला नाही अठ्ठ्याण्णव वेळेला त्याने घन मारला कंटाळून घामा घामा गा, घोम झालेला थकलेला की हा दगड आपल्याला फुटत नाही हे विचारतो ऐंशी वेळेस मारलं तेव्हापासून विचार करत होता की यार हा दगड मला फुटणार नाही पण पुन्हा विचार करायचा एक प्रयत्न करू पुन्हा मारायचं घन सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वेळेस मारून झाले आणि आता शेवटच त्याने ठरवलं आता जर हा फुटला तर ठीक नाही तर हे आपल्याला जमणार नाही असं करून त्याने नव्याण्णव वेळेस पण घन मारला आणि दगड फुटला नाही तो कंटाळला आणि त्याने प्रयत्न सोडून दिले याने काय केले प्रयत्न सोडले प्रयत्न सोडले दगड फुटायचा राहिला हात थकला घामाघूम झाला निघून गेला दुसरा मूर्तिकार याच्यासारखाच होता पुन्हा त्याचीही इच्छा तीच होती मला एक मूर्ती तयार करायची आहे छानपैकी दगड पाहिजे त्यांनाही नेमका तोच दगड हेरला त्याच दगडाजवळ आला आणि त्याने ठरवलं की मला एकदा बघायचे प्रयत्न करून म्हणजे त्याला माहित नव्हतं इथे काय घडलंय त्याला अगोदर कुणी ठोकून त्या दगडाला मारून गेलंय त्याला काहीतरी करून गेलय हे त्याला माहित नव्हतं त्याने तो दगड निवडला आणि ठरवलं की मी या दगडापासून मूर्ती करणार आणि त्याने घन काढला आणि जसा एक घन टाकला तसे दगडाचे दोन झाले आता याच्यामध्ये आपल्याला विचार एक करायची गरज कर आहे की त्या पहिल्या मूर्तीकाराने प्रयत्न सोडले म्हणून दगड नाही फुटला का याने काही वेगळे प्रयत्न केले याने वेगळे प्रयत्न काहीच केले नाही दगड ऑलरेडी फुटायला आलेला होता पहिल्या मूर्तिकाराने प्रयत्न सोडला शेवटच्या वेळेला जर तो अजून एक घन मारत होता तर तो दगड फुटणार होता प्रयत्न पहिल्या मूर्तीकाराचे होते मेहनत पहिल्या मूर्तीकाराची होती परंतु तो शेवटी का होईना थकला प्रयत्न सोडला आणि प्रयत्न सोडला म्हणून त्याला दगड नाही फुटला आणि दुसऱ्या प्रयत्न दुसऱ्या मूर्तीकाराने काय केलं त्याला ते त्याला माहित नव्हतं काय पण त्यानं प्रयत्न करून बघितला त्याला जमलं पटकन म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्याला गणित जमलं म्हणजे त्याची मेहनत होती असं नाही त्याच्याकडे होती परंतु पहिल्या मूर्तीकाराची मेहनत खूप होती त्याच्याकडे कदाचित डोकं कमी असेल परंतु मेहनत करण्याची क्षमता भरपूर होती त्याच्याकडून तो दगड न फुटण्याचं फक्त कारण एक की त्याने मेहनत संपवली तशी तुम्ही मेहनत सोडू नका प्रयत्न सोडू नका मला नाही जमलं का मी परत करेल नाही जमलं का मी परत करेल नाहीच जमलं का मी परत करेल पण प्रयत्न सोडू नका जोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडत नाही ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न सोडणार त्या दिवशी तुम्ही संपलात म्हणायचं म्हणून प्रयत्ने वाळूचे गळे हे ठेवा बघा हे गणित होतं वरच्या गणितासारखंच जे तुम्हाला सांगितलं होतं शून्य हँड्स डाऊन करा वरच्यामध्ये बघा शून्य आला होता त्या शून्याने या सगळ्याला शून्य करून टाकलं होतं कारण हा एकच भाग होता इथे आता काय आहे या गणितामध्ये तीन भागिले चार गुणिले बारा वजा हे वजाचं चिन्ह काय करतं आहे की इकडचा एक भाग त्याने वजाच्या चिन्हाने केला इकडचा भाग वेगळा केला त्याच्यानंतर सात गुणिले शून्य अधिक या अधिकच्या चिन्हाने आणि या वजाच्या चिन्हाने मधला भाग वेगळा केला आणि अधिक दहा इकडे वेगळे आहेत आता आपण सेम टाईमला एकाच वेळेला ह्या तिन्ही गोष्टी करू शकतो ह्या आणि ह्या काय करणार आहे बघा तुम्हाला इथं मांडणी सांगितली होती मी जसे आपण बेरजेतून बाजूला काढतो तसे हा भागाकार म्हणजे या ज्या वरच्या गुणाकाराला या दोघांच्या गुणाकाराला याने आहे मग याने याला पण भागू शकता आणि याने याला पण भागू शकता फक्त तीनचा आणि बाराचा गुणाकार आहे या गुणाकाराला चारने भागायचंय मग चारने याला इथे डायरेक्ट भागू शकता चार एक चार आणि चार त्रिक बारा किंवा तुम्हाला जशी मांडणी सांगितली तशी करा तीन गुणिले बारा भागिले चार वजा हे सात गुणिले शून्य याचा काय होणार आहे कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणले तर उत्तर शून्याचे येते सातला शून्याने गुणल्यामुळे इथे येणार आहे शून्य अधिक हे दहा याचं काय होणार आहे पुढच्या स्टेपसाठी वरच जसं इथे तीन उत्तर आलं तसं येतं की नाही बघा चार एक चार आणि चार त्रिक बारा इथेही तेच केलं होतं या तीनचा आणि या आलेल्या उत्तराचा आपल्याला गुणाकार करायचा तीन तीन होता तीनचा आणि तीनचा गुणाकार करायचा होता इथेही तेच आलं स्टेप तुम्ही वाचवू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू शकता तीन गुन्हे तीन त्रिक नऊ नऊ मधून शून्य गेला म्हणजे